मोदी सरकारनं मास्टर स्ट्रोक लगावत जम्मू काश्मीर मधील कलम 370 हटवलं, त्यानंतर विरोधकांमध्येही वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र आणि काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी काश्मीर नंतर आता बेळगावचा प्रश्नही निकाली काढण्याची मागणी केली आहे. काश्मीर बाबतच्या ऐतिहासिक निर्णयानंतर बेळगाव महाराष्ट्राला देण्याची दीर्घकालीन प्रलंबित मागणी का पूर्ण करू नये? बेळगाव हा महाराष्ट्राचाच भाग आहे, अखंड महाराष्ट्र, अशा आशयाचं ट्विट नितेश राणे यांनी केलंय. महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या सीमेलगत पश्चिम घाटात असलेल्या बेळगावला महाराष्ट्रात घेण्यासाठी 50 वर्षांपासून लढा सुरू आहे. खर तर काँग्रेसनं हा काश्मीरी जनतेसोबत केलेला दगा असल्याचं म्हणत प्रस्तावाला विरोध केलाय. नितेश राणेंनी थेट अभिनंदन केलेलं नसलं तरी ऐतिहासिक या शब्दातून पाठिंब्याचं सूर उमटतोय.